भाजपमध्ये हवेत उडणाऱ्या नेत्याचा कधी फुगा फुटेल याचा नेम नसतो. फुटलेला फुगा पुन्हा हवेत उडवण्यासाठी संयम आणि निष्ठा हवी असते. पक्षाने शिक्षा दिलीच तर ती आनंदाने स्वीकारायची, बंडाशी भाषा करायची नाही, इतर पक्षात जाण्याचा विचार करायचा नाही, मगच तुमचा राजकीय वनवास संपतो. असाच वनवास भोगलेले एक नाव भाजपाच्या नेत्यांमध्ये प्रभावीपणे दिसून येते. हे नाव तुमच्या लक्षात आले असेलच. हे नाव म्हणजे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे. राजकीय वनवासातून पुन्हा केंद्रस्थानी पोहोचलेल्या विनोद तावडेंनी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. याच तावडेंना 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारली होती. त्याच तावडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह तब्बल 195 उमेदवारांची यादी जाहीर केली. हाच विनोद तावडेंचा झिरो टू हिरोचा राजकीय प्रवास पाहूया. देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्यात स्पर्धा. विनोद तावडेंसाठी हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. राजकीय चढ उतार त्यांनी भोगले. आपली राजकीय गाडी उतारायला का लागली याचा शोधही त्यांनी घेतला नाही, त्याचाच फायदा त्यांना मिळाला. विनोद तावडेंचं नशीब 2014 मध्ये जोरदार होतं. त्यावेळी ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. 2014 विधानसभा निवडणुकीनंतर तावडेंचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये होतं, पण ती संधी देवेंद्र फडणवीसांना मिळाली. फडणवीस तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. तावडे आणि फडणवीस यांच्यामध्ये सुप्त संघर्ष असल्याचं बोललं जात होतं. फडणवीस सरकारमध्ये विनोद तावडेंकडे सुरुवातीला शिक्षण खातं होतं. यात शालेय, वैद्यकीय आणि तंत्र शिक्षण अशा तीन प्रमुख खात्यांचा समावेश होता. पण नंतर काही गणितं बिघडत गेली. विनोद तावडेंकडील एक एक खातं नंतर कमी करण्यात आलं. त्यांच्याकडील वैद्यकीय शिक्षण खातं फडणवीसांनी गिरीश महाजन यांना दिलं. फडणवीस सरकारच्या अखेरच्या काही दिवसात त्यांच्याकडील शालेय शिक्षण खातंही काढून घेण्यात आलं. हा विभाग नंतर आशिष शेलार यांना देण्यात आला. विनोद तावडे आणि आशिष शेलार दोघेही मुंबईचे. शेलारांना पुढे करून तावडेंचे पंख छाटण्यात आले, पण यावरही तावडेंनी कधी आपली प्रतिक्रिया दिली नाही. फडणवीस आणि तावडे यांच्यातील संघर्ष असणं स्वाभाविक होतं, पण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचेही त्यांच्यावर खपामर्जी असल्याचं पुढे स्पष्ट झालं. तावडेंवर नाराजीचं कारण काय? या नाराजीची कारणे काहींनी 2017 मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शोधून काढली. ही निवडणूक भाजप एक हाती जिंकेल असा फडणवीसांना विश्वास होता, पण तावडे गटाने ऐनवेळी शिवसेनेला मदत केली असं त्यांच्यावर आरोप केला गेला. अर्थात ही कुजबुज होती, पण त्याला कुठे पुरावा नव्हता. पण त्यामुळे फडणवीस आणि तावडे यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले. त्यांच्या खात्यासंदर्भात फडणवीस सातत्याने लक्ष ठेवून होते. तरीही विनोद तावडे मंत्रीपद टिकून होते. एकनाथ खडसे यांच्याप्रमाणे त्यांचा थेट फडणवीसांशी पंगा नव्हता. फडणवीसांसोबतच्या वादाची मोठी किंमत खडसेंना पुढे मोजावी लागली. त्यात त्यांचे मंत्रीपद गेलेच, नंतर पक्षही सोडावं लागले आणि नंतर गुन्हाही दाखल झाला. तरीही तावडे फडणवीस सरकारमध्ये असूनही नसल्यासारखे होते. त्यांना अखेर धक्का बसला 2019 सप्टेंबरमध्ये. भाजपने त्यांना विधानसभेची उमेदवारी देखील नाकारली. तावडेंना बोरिवलीमधून उमेदवारी दिली नाही. त्याचवेळी ऊर्जा मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पक्षश्रेष्ठींच्या नाराजीचा फटका बसला. फडणवीस सरकारमधील तावडे आणि बावनकुळे अशा दोन दिग्गज मंत्र्यांचे तिकीट कापण्याचा कठोर निर्णय पक्षाने घेतला होता. नड्डा अध्यक्ष झाले आणि नशेब फिरले. दोन्ही नेत्यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली नव्हती. तावडेंना उमेदवारी का नाकारली याचं कुतूहल अनेक मोठ्या राजकीय नेत्यांना वाटलं. राज ठाकरे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी तावडेंना फोन करून विचारणा केली, पण तावडे शांत राहिले. पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात किंवा मेळाव्यात ते सहभागी झाले नाहीत. दूरूनच ते सारे पाहत होते. हे सारे घडत होते तेव्हा अमित शहा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. लोकसभा निवडणुकीनंतर अमित शहा गृहमंत्री झाले. जेपी नड्डा यांच्याकडे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद आले. नड्डा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणे हा तावडेंसाठी शुभशकून होता. नड्डा आणि तावडे दोघेही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून पुढे आलेले नेते आहेत. तावडे आणि नड्डांनी एकत्रित संघटनेत काम केलं होतं. तावड्यांच्या पुनर्वसनात नड्डांची महत्वाची भूमिका राहिली. 2019 वर्षभरात अडगडीत पडलेल्या तावडेंना राष्ट्रीय चिटणीस म्हणून संधी दिली. त्यांना पहिल्यांदा हरियाणाचं प्रभारी करण्यात आलं. त्यानंतर वर्षभरातच राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून बढती मिळाली. बिहार सारख्या मोठ्या राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. भाजपमध्ये राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम केलेले दोनच नेते आतापर्यंत झाले आहेत. पहिले प्रमोद महाजन आणि त्यानंतर विनोद तावडे. यावरून पदाचे महत्व लक्षात येईलच. विनोद तावडेंना संयमाचं आणि निष्ठेचं फळ मिळालं. 2019 उमेदवारी न मिळालेल्या तावडेंनी लोकसभेच्या 195 उमेदवारांची घोषणा केली. तावडेंनी किती मोठा राजकीय पल्ला गाठलाय याचं दृश्य अनेकांनी टीव्हीवर पाहिलं. 2019 तावडेंशी भाजपने क्रूर विनोद केला, पण आता तावडेंचं नाव देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही वर्ष गंभीरपणे घेणाऱ्या नेत्यांच्या लीगमध्ये समाविष्ट झालं आहे.
विनोद तावडेंच्या राजकीय प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा.